नमस्कार, स्वागत आहे आपलं नॉलेज दरबारमध्ये। येथे सरळ सोप्या पारदर्शक आणि थेटरित्या माहिती आपल्यापर्यंत। दिवाळी म्हणजे उत्साह, दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे दीपज्योतींचा प्रकाश, दिवाळी म्हणजे नव चैतन्याचा आभास। द फेस्टिवल ऑफ लाईट, द फेस्टिवल विच ब्रिंग जॉय अँड प्रॉस्पेरिटी। आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीतील प्रत्येक दिवसामागील कारण, स्टोरीज आणि काही शास्त्र। धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे एक मनोवेदक कथा आहे। ती कथा म्हणजे असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांचा शाप निवारण्याकरिता समुद्र मंथन केले। या समुद्र मंथनामधून देवी लक्ष्मी प्रकट झाली, तसेच या समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आली, त्यामुळे या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते। तसेच या दिवशी नवीन वस्त्र अलंकार घेण्याचा मान असतो। याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सर्व प्रजेला त्याच्या राजवटीतून मुक्त केले। नरकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले होते व त्यातून मला कोणीही मारू शकणार नाही हा वर त्याने मिळवला होता। या वराचा गैरफायदा घेऊन त्याने राजांच्या कन्या व राज्यातील स्त्रियांना पळवून नेले। अशा तब्बल 16,100 स्त्रियांचे अपहरण करून त्याने त्यांना बंदीवासात ठेवले। हे घाणेरडे कृत्य श्रीकृष्णाला कळता श्रीकृष्ण गरुडावर स्वार होऊन नरकासुराच्या स्वारीवर निघाला। नरकासुराच्या शरीराचे 2 तुकडे करून त्याने त्याचा अंत केला व सर्व प्रजेला त्याच्या त्रासापासून मुक्त केले। नरकासुराच्या बंदिवासात असणाऱ्या 16,100 कुमारिकांना त्यांचे घरचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे श्रीकृष्णाने जाणून त्यांना सर्वांना विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला व त्या सर्वांसोबत विवाह केला व त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली। याच दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व असते, कारण आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व्हावा व आपल्यातील आत्मज्योत प्रज्वलित व्हावी हा यामागील हेतू असतो। लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील प्लॅन व अर्थप्राप्तीच्या साधनांची कृतज्ञता व्यक्त करणे हे या पूजेचे विशेषता असते। व्यापारी वर्गाचे हिशोबाचे नवीन वर्ष हे लक्ष्मीपूजनानंतरच सुरू होत असते। याच दिवशी आपण घरात नवीन झाडू आणून तिची पूजा करत असतो। असे मानले जाते की घरातील झाडू ही घराची स्वच्छता करत असतो, त्यामुळे तिला लक्ष्मी मानले जाते। भाऊबीज हा सण बंधू भगिनीच्या प्रेम संवर्धनाचा दिवस असतो। या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन गोडधोड भोजन करत असतो व सायंकाळी चंद्राची कोर बघितल्यानंतर बहीण प्रथम चंद्राला व नंतर भावाला ओवाळत असते। ओवाळणीच्या ताटामध्ये ओवाळणी देऊन भाऊ हा बहिणीचा सत्कार करत असतो। भाऊबीज हा सण बंधू व भगिनीच्या प्रेमाचा व नाते जपण्याचा दिवस म्हणून ओळखला जात असतो। मित्रांनो, दिवाळीत संकल्प करूया नवीन ध्येयाचा आणि त्याग करूया वाईट वृत्तीचा। मन मिळत राहो, दीप जळत राहो, मनातील गैरसमज निघून जाओ, साऱ्या विश्वामध्ये सुखशांतीची पहाट हो आणि हा सण तुमच्या आयुष्यामध्ये नवीन आनंदाच्या भेटी घेऊन येवो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही सजेशन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।